हॅलो हाय वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. जस्ट मी बाल्कनीत बसले होते आणि बाल्कनीतून माझं लक्ष खाली गेलं तर एक मोठा ट्रक, त्याला ट्रक नाही पण एक टेम्पो म्हणूयात आपण, जो मोठा होता त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण तो मला खाली होताना दिसत होता आणि तिथे खूप सारी गर्दी होती. सो त्यांनी त्यांच्या शेतातून आणलेला माल डिरेक्ट इथे विकायला ठेवला होता आणि बघितल्यानंतर मला असं झालं की मी कधी घेते आणि कधी नाही. सो मी खाली गेले आणि ते घेऊन आले, पण ते आणलं तर आहे मी, कारण याआधी मी ते फक्त आईत आणून खात होते, मला त्याला फार कष्ट घ्यावे लागत नव्हते, पण आता मला ते कष्ट घ्यावे लागणार आहेत. सो खरंच मला कष्ट घ्यावे लागतात की माझ्यासाठी ते खूप इझी आहे हे आपण बघूयात. सो ते आहे, उचलायला सुद्धा मला कष्ट लागत आहेत. सो विचार करा, फणस. फणस मला खूप आवडतं आणि आता हे आपण कट करणार आहोत. सो बघूया, मला वाटतं हे कट करण्यासारखं झालेलं आहे, कारण मी याला प्रेस करून बघितलं तर हे मला थोडं नरम वाटतं आहे, पण मला माहीत नाही की हे खरंच आतून पिकलेलं आहे की कच्चं आहे. सो आपण ट्राय करूयात. सगळ्यात आधी आपण हाताला खाण्याचं तेल लावून घेणार आहोत. हे सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, जेणेकरून फणसाचा जो चिकटपणा आहे तो आपल्या हाताला लागून आपले हात चिकटे नाही होणार. आणि हे आपल्याला लावून घ्यायचं आहे सुरीवर सुद्धा. ओके, यानंतर आपल्याला फणसाचा जो देठाचा भाग आहे तिथून एक कट मारायचा आहे. आणि जे स्पायरल बाइंडिंग जशी असते ना, तसं आपल्याला याला शेप द्यायचा आहे, चक्राकार. आधी मी चेक करून घेते की हे पिकलेलं आहे की नाही. सो मला ते पिकलेलं दिसतं आहे. हे खूप छान पिकलेलं आहे आणि याला आपल्याला जे देठ आहे ते आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. हे आपलं प्रॉपर कट झालेलं आहे. परत पिकलेलं आहे. सो एक चिमचा मिठी अवघड आहे.
जास्त आतून चिकट नाही आहे. वरचा फणस हा आतून खूप चिकट असतो. हा फणस तसा चिकट नाही आहे आणि हा इझी होतोय. सो फायनली फणस माझा कट करून झालेला आहे. फणस खूप गोड आहे आणि मी ज्या टेक्निकने फणस कट करत होती त्याचा मला रिझल्ट मिळाला आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. फक्त मला असं वाटतं की जर कदाचित मी हे फणस उद्या कट केलं असतं, एक दिवस लेट कट केलं असतं, तर मला एवढा वेळ लागला नसता, कारण यात माझे जवळपास 2.5 तास गेलेत. तर मला कमेंट करून सांगा की फणस कट करायला एवढाच वेळ लागतो की हे अजून यापेक्षा कमी वेळातही कट करून होतं. जर तुम्ही हा ब्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल, तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल, किंवा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. टेक केअर, लव यू ऑल.